Fractions अपूर्णांक एग्जाम्पल फोर सब्ट्रैक्ट थ्री अपॉन फोर माइनस फाइव अपॉन एट दीज टू फ्रैक्शंस आर अनलाइक फ्रैक्शंस बिकॉज देयर डिनोमिनेटर आर डिफरेंट. फर्स्ट वी कन्वर्ट दीज अनलाइक फ्रैक्शंस इंटू लाइक फ्रैक्शंस. फॉर दैट वी टेक मल्टीपल कॉमन मल्टीपल ऑफ फोर एंड एट. कॉमन मल्टीपल ऑफ फोर एंड एट इज एट. Here 8 is the twice of 4, means 4 into 2 equal to 8. Multiply 4 into 2, 3 into 2 minus 5 upon 8 equal to 3 into 2, 6, 4 into 2, 8 minus 5 upon 8. Put denominator as it is. As it is only 8 right here and subtract numerators 6 minus 1 1 upon 8 answer is 1 upon 8. इथे आपण काय केलं वजाबाकी केली 3 छेद 4 वजा 5 छेद 8. आता हे दोन्ही फ्रॅक्शन्स कसे आहेत अनलाईक आहे त्यांना आपण लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं त्याच्यासाठी काय करावं लागेल त्यांचे डिनॉमिनेटर सारखे करायचे. आता 4 आणि 8 चा कॉमन मल्टिपल आपण काय घेतला तर 8 घेतला. आठ हा काय चारचा चारच्या दुप्पट आहे. मग चारला किती निगुणल्यावर आठ येईल दोन्ही. मग आपण इथे दोन निगुणले चार गुणिले दोन आणि डिनॉमिनेटरला दोन निगुणले मग अंशाला सुद्धा दोन निगुणायचं छेदाला आणि अंशाला आपण दोन निगुणलं. तीन गुणिले दोन बरोबर सहा चार गुणिले दोन बरोबर आठ आणि पाच छेद आठ ह्याला कशांनी गुणायची गरज नाहीये कारण ह्याचा डिनॉमिनेटर आठ ऑलरेडी आहे. मग आठला आठ लिहायचे ह्याची वजाबाकी नाही करायची ह्याचे आठ लिहायचे फक्त. आता अंशाची वजाबाकी सहा वजा पाच बरोबर एक एक छेद आठ. एक्झाम्पल फाईव्ह सबट्रॅक्ट फोर अपॉन फाईव्ह मायनस टू अपॉन थ्री. दीज टू फ्रॅक्शन्स आर अनलाईक फ्रॅक्शन्स बिकॉज देअर डेनॉमिनेटर इज डिफरंट. So first we convert denominator. For that we take common multiple of 5 and 3. Common multiple of 5 and 3 is 15. 5 into 3, 15. Of 5 and 3 is equal to and is equal to 5 into 3 equal to 15 and 3 15 multiply 5 into 3 5 into 3 4 into 3 minus 3 into 5 2 into 5 2 into 5 10 12 minus 10 2 upon 15 आन्सर काय आलं 2 अपॉन 15. इथं आपण काय केलं 5 आणि 3 चा कॉमन मल्टिपल काय घेतला 15. 5 गुणिले 3 बरोबर 15. मग इथं छेदस्थानी 15 येण्यासाठी याला किती गुणावं लागेल 3 नी म्हणून 5 गुणिले 3 मग अंशाला पण 3 नी गुणलं 4 गुणिले 3 वजा. आता 3 च्या इथं 15 आणण्यासाठी 3 ला किती गुणावं लागेल 5 नी 3 गुणिले 5 मग अंशाला पण 2 गुणिले 5 गुणाकार केला 3 गुणिले 4 गुणिले 3 बरोबर 12. 4 त्रिक 12 5 त्रिक 15 बे पंचे 10 3 अपाची 15. मग छेदस्थानी किती आले 15 15. मग छेद तसाच लिहिला आणि अंशाची वजाबाकी केली 12 वजा 10 बरोबर 2 आणि छेदस्थानी 15 2 छेद 15. प्रॉब्लेम सेट
22. Add 1 upon 8 plus 3 upon 4. Your common multiple is 8. 1 upon 8 plus 6 upon 8 equal to 1 plus 6 upon 8 equal to 7 upon 8. 21 and 7, common multiple 21. 3 into 7 into 3 equal to 21. 3 into 3, 7 into 3, 2 upon 21 plus 9 upon 21. 21, 2 plus 9 equal to 11 upon 21. Denominator 5 and 3, common multiple 5 into 3, 15. Multiply numerator and denominator by 3. 5 into 3, 2 into 3 plus 1 into 5 and 3 into 5. 2 into 3, 6, 6 upon 15 plus 5 upon 15. 6 plus 5 upon 15, 11 upon 15. 2 upon 7 plus 1 upon 2, common multiple 7 into 2, 14. Therefore, multiply 7 by 2, 2 into 2 plus, multiply here 2, 7, 1 into 7, 2 into 2, 4, 7 into 2, 14, plus 1 into 7, 7, 2 into 7, 14, equal to 4 plus 7, 11 upon 14. Subtract 3 upon 10 minus 1 upon 20. Common multiple of 10 and 20 is 20. So therefore multiply 10 by 2, 3 into 2 minus 1 upon 20 equal to 3 into 2, 6 upon 20 minus 1 upon 20. Three upon 4 minus 1 upon 2. Common multiple of 4 and 5 is 4. 1 into 2. 2 into 2. 3 upon 4 minus 2 upon 4. 3 minus 2. 1 upon 4. 6 upon 14 minus 2 upon 7. Common multiple of 14 and 7 is 14. 7 into 2. 2 into 2 equal to 6 upon 14 minus 4 upon 14 equal to 6 minus 4 upon 14 equal to 2 upon 14. 4 upon 6 minus